भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेता अनपेक्षित व अनाकलनीय आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम संबंधी सर्व स्तरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि सर्व निवडणुकांसाठी ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकांचा वापर करण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी जागा होत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी या दगडावर या ठिकाणी लिहिलेलं आहे निवडणूक आयोग म्हणून आणि घंटी वाजून या ठिकाणी आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु हे जे निवडणूक आयोग आहे हे कुणाचं तर हातातलं भावलवून या ठिकाणी वागत आहे म्हणून आम्ही ज्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये जी तफावत आलेली आहे ती तफावतीचं उत्तर तुम्ही द्या ही मागणी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आम्ही घंटानाद आंदोलन जे या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे ती सुरुवात होऊन दुपारपर्यंत चालेल. त्यानंतर आम्ही माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे की एवढं होऊन सुद्धा या ठिकाणी ह्याच्यावर मार्ग निघत नसेल तर वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ आणि सर्व विंग जे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या या माध्यमातून आम्ही रेपिटेशन कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर प्रत्यक्षात झालेले मतदान व मोजले गेलेले मतदान यामध्ये तफावत आढळून आलेले आहे. या प्रकारामुळे ईव्हीएम संबंधी जनसामान्यात शंका निर्माण होत आहे. हा ईव्हीएम घोटाळा आहे ही बाब लपून राहिलेली नाही अशी सामान्यांची भावना आहे. आजपर्यंत झालेल्या निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनद्वारे पार पडलेल्या आहेत. त्याचा परिणाम लोकशाही गणराज्य असणाऱ्या भारतावर झालेला आहे. ईव्हीएम मशीनमुळे एका ठराविक समूहाकडे सत्ता एकवटली जाऊ लागल्याने भारतात लोकशाही धोक्यात आली आहे. वंचित समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे हे कटकारस्थान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये ईव्हीएम ऐवजी आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात या मागणीसाठी सोमवारी जिल्हा व प्रत्येक तालुका स्तरावर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. वंचित बहुजन आघाडी व भारिपच्या वतीने सोमवारी सकाळी जिल्हा परिषदच्या पूनम गेट समोर ईव्हीएम विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव देश बचाव अशी घोषणाबाजी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली. वंचितचे प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदन शिवे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.